नमस्कार, मी स्वाती सकपाळ। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार संस्थापक असलेल्या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे यांच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। अशा या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्यासह माजी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपा महिला मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश पाटील, माजी शिक्षण सभापती अर्जुन सिंघवी, माजी सरपंच गोकुळ पाटील, ज्येष्ठ समाजसेवक रमेश भोईर, माजी प्रभाग समिती सदस्य बिपिन जवेरी, समाजसेवक जयेंद्र सुतार आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येनं परिसरातील विद्यार्थी, युवावर्ग, नागरिक उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात नैपुण्य यश मिळवलेल्या मान्यवरांचा तसेच शरीर सौष्ठवपटूंचा आणि पदवीधर व विद्यार्थी वर्गाचा सत्कार आमदार गणेश नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला। कुठलाही उत्सव हा समाजाचे एकी व्हावी, समाजातले धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे, वर्गाचे असलेले मतभेद संपावेत आणि सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना प्रोत्साहन करण्याचे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, संस्कृती क्षेत्रामध्ये आणि दर हुकम जयवंत सुतार यांनी जे मंडळ स्थापन केल्या दिवसापासून गावातल्या सर्व घटकांचं, कोण गायक असेल, कोणी भजन सम्राट असेल, किंबहुना दाई आहेत ना, दाई म्हणजे ज्या बालनपणाचं काम करत त्यांचा सन्मान करण्याची सुद्धा या ठिकाणी प्रथा आहे। म्हणजे असं एकही घटक, म्हणजे लहान मुलापासून विद्यार्थी, तरुण, प्रौढ, ज्येष्ठ, सर्व क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान करण्याची परंपरा जेणेकरून करत टाकली आणि म्हणून समाज त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करतो। सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ हे फक्त नवरात्र उत्सव संपन्न करत असताना मूर्तीपूजा, भजन याच्या पलीकडं एक समाजाची बांधिलकी म्हणून सातत्यानं या ठिकाणी आरोग्याविषयी असेल, त्या ठिकाणी शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य ज्यांनी मिळवलं आहे त्यांचा सन्मान करण्याचा आमचा मानस असतो। आज आदरणीय नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, भविष्यामध्ये जे दहावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांना निश्चित स्वरूपामध्ये एक प्रेरणा मिळते आणि त्याच्यातून ते पदवीधरापर्यंत जातात, उच्च शिक्षण घेतात आणि त्याला मनाचा आनंद, श्रवणगावाचा सर्वांगीण विकासासाठी हे भविष्यातले विद्यार्थी सहकार्य करतात हा विश्वास व्यक्त करतो। त्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी पार पडतो ते आपले महापौर जयवंत सुतार साहेब खरोखरच अतिशय मांडणी देखील उत्कृष्ट आहे। तुम्ही जरी सजावट पाहाल नवरात्र उत्सवामधल्या आपल्या देवी मातेच्या या मंडपाची, तर अतिशय चांगल्या प्रकारची या नव्या मुंबईमध्ये आम्ही बरेच फिरलो नवरात्र उत्सव, परंतु अशी सुबक आणि सुंदर अशी सजावट मला कुठे पाहायला मिळाली नाही। त्यांच्या कल्पक नेतृत्वामधून ह्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की आज 39 वर्ष झाली या मंडळाला, सातत्यानं नवरात्र उत्सव हा होतोच, त्याच्यामध्ये गरबा आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतातच, परंतु त्याचबरोबर विशेष म्हणजे ह्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्या सामाजिक उपक्रमांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो रक्तदान शिबिर। आज देखील 150 वर ब्लड बॉटल्स या ठिकाणी दिल्या गेल्या रविवारी मागच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा। आज शेकडो विद्यार्थी या ठिकाणी 10वी 12वी पदवीधर झाले, त्यांचा त्या ठिकाणी सत्कार झाला। ज्या पद्धतीनं
व्यायामशाळेमध्ये प्रत्येक जण आपला जाऊन त्या ठिकाणी कसरत करत असतो, परंतु ते जेव्हा कुठेतरी प्रावीण्य मिळवतात त्यांना देखील त्या ठिकाणी अभिनंदनाची थाप ही त्यांच्या पाठीवर दिली पाहिजे, हे देखील जेवण सुधार साहेबांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा देखील हा सत्कार ह्या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक साहेब जे नव्या मुंबईचे नेते आहेत आणि आपले माजी मंत्री आहेत त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी झालेलं आहे। असे चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून झाले। नगरसेवक म्हणून देखील त्यांची कामगिरी अतिशय उत्तम आहे। त्यांनी ह्या नव्या मुंबईच्या पातळीवर ज्या काही त्या ठिकाणी आपण आज वाटचाल पाहतो आहे प्रत्येक गोष्टींची ती सुरुवात शिरवणे गावातून झालेली आहे। पाण्याच्या टँकीपासून तर आज वाचण्याला आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या नव्या मुंबईच्या महापालिकेच्या अंतर्गत झाल्या, परंतु ते विजन असावं लागतो, तो विजन महापौर जयवंत सुतारांकडे होता। त्यांनी देखील माधुरी सुतारामच्या नगरसेविका होत्या, त्यांना देखील अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केल्यामुळं त्यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बऱ्याचशा ह्या शिरोणा गावच्या विकासामध्ये त्यांचा देखील त्या ठिकाणी हातभार लागला। असं उत्सव नवरात्री उत्सवासारखा कार्यक्रम असेल किंवा काही सामाजिक उपक्रम असतील तर महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून त्यांची कामगिरी असेल ही अतिशय उत्तम त्यांची कामगिरी आहे आणि त्या कामगिरीमुळेच आम्हाला देखील त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे। नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं त्यांना आणि सर्वांनाच मी ह्या इथल्या नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो, आई जगदंबाचरणे प्रार्थना करतो, सगळं निरोगी आणि समृद्ध असं आयुष्य। सालाबादप्रमाणे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ हे या शिरवणे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा पदवीधरांचा हा सत्कार आणि सन्मान करत असतात। या निमित्ताने आज इथे जो कार्यक्रम झाला आणि आदरणीय आमचे लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांची जी वाट आपण आता वर्षभर पाहत असतो की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, शाबासकी मिळावी याच्यासाठी तिथे मुलं आज उपस्थित झाले आणि त्यांच्यातर्फे त्यांना सगळ्यांना आज इथे सन्मान चिन्ह देण्यात आलं। तर निश्चितच आदरणीय लोकनेते साहेबांनी आज या मंडळाला इथे भेट दिली, त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे, पदवीधरांचे, ग्रामस्थांचे, स्थानिक नागरिकांचे देखील आभार व्यक्त करतो। असा स्नेहसंबंध आणि पाठिंबा या मंडळावर राहत राहतो। कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता।